मित्रों नमस्कार गणितातला अत्यंत महत्त्वाचा स्थिरांक म्हणजे पाय त्या पायची किंमत मी तुम्हाला आज काढून दाखवणार आहे त्यासाठी मी परिघ मोजणं अवघड आहे तो परिघ मापकच बनवलेला आहे परिघ पटकन मोजता यावा यासाठी हे परिघ मापक हे साधन बनवलेलं आहे पाय बरोबर 22 सप्तमांश हा जो स्थिरांक गणितातला अत्यंत महत्त्वाचा आहे तो मी तुम्हाला काढून दाखवणार आहे त्यासाठी ही तीन अर्धवर्तुळ काढलेली आहेत आणि परिघ मोजणं अवघड आहे म्हणून मी हा परिघ मापकच बनवलेला आहे परिघ मापक कसा बनवलेला आहे तर हे चाक आहे एक त्या चाकाला एक टेप गुंडाळलेलं आहे त्या टेपची लांबी आहे 14 सेंटीमीटर म्हणजे ह्या वर्तुळाचा एक फेरा पूर्ण झाला की 14 सेंटीमीटर पूर्ण होतील परिघाची लांबी मोजूया हे इथून सुरुवात केली के राउंड किती झाले मोजत जायचे इथे एक स्पॉट पडत जातो पहिला स्पॉट म्हणजे 14 दुसरा स्पॉट तिसरा स्पॉट चौथा पाचवा आणि सहावा आणि हे पुढचं मोजता येईल आता 6 म्हणजे 1484 झाले आणि 84 आणि हे 4 सेंटीमीटर म्हणजे 88 सेंटीमीटर या अर्धवर्तुळाची लांबी झाली आणि त्यावेळी त्रिज्या आहे 22 88/22 केल्यानंतर पायची किंमत आपल्याला 22 सप्तमांश मिळते त्याचप्रमाणे हे आपण आता दुसरं अर्धवर्तुळ पण मोजू शकतो इथून हे आपण असंच मगासारख्या पद्धतीनेच मोजू शकतो याचे किती राऊंड झाले ते मोजायचे याची लांबी आहे 110 सेंटीमीटर आणि त्यावेळी त्रिज्या आहे 35 सेंटीमीटर 110 ला 35 ने भागलं की पुन्हा पायची किंमत आपल्याला 22 सप्तमांश येते